वंदे। हळदी कुंकूचा कार्यक्रम आता लगेच सुरू होईल। तुम्हाला सगळ्यांना जागेवरती हळदी कुंकू फूल आम्ही येणार वाण घ्यायला। एकेकीने लाईनीत यायचं आणि वाण घेतल्यावरती उखाणा घ्यायचा। हा ट्विस्ट आहे। देवेंद्र नवांचं नाव घेते गाणेकऱ्यांची सून। चॅनल तर आज आहे 26 जानेवारी। आज आपला प्रजासत्ताक दिन आहे आणि सगळ्यांना 26 जानेवारीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आणि त्याचबरोबर आज आमच्या सोसायटीमध्येच पूजासुद्धा आहे सत्यनारायणची आणि त्याचबरोबर आहे सगळे जेंट्सच्या क्रिकेट। सो पुराणिकच्या ग्राउंडवरती क्रिकेट असणार आहे। सो तो ब्लॉग सेपरेट मी शूट करेन आणि तो तुमच्यासोबत येईलच। सो आय होप आजचा ब्लॉगसुद्धा तुम्हाला आवडेल कारण खूप इंटरेस्टिंग असणार आहे। सकाळी 3 ॲक्च्युली झेंडावंदन आहे। आत्ता 9:30 टाइम दिलेला आहे पण अजून कोणीच आलेलं नाही आहे। सो आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आता चाललो आहे। वंदनचा सुद्धा कार्यक्रम तुमच्यासोबत शेअर होईलच। थोड्याच वेळामध्ये आम्ही आता खाली जाणार आहोत। सो आजचा ब्लॉगसुद्धा शेवटपर्यंत बघत राहा। 3 पूजा आहे, त्याच्यानंतर 5 लेडीजचा हळदी कुंकू असणार आहे, त्याचबरोबर मंगळागौरीचा कार्यक्रमसुद्धा ठेवणार आहेत। सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ देखील आवडेल। मला जितकं जमेल तितकं मी शूट करण्याचा प्रयत्न करेलच। सो चला आजच्या ब्लॉगला तर आपण सुरुवात केलेलीच आहे। तर आता आम्ही पटकन खाली जातो आणि मग बघूया पुढचं सगळं कसं असणार आहे तो कार्यक्रम। सो हाय, गुड मॉर्निंग। लवकरात बोला, शांत राहा ना जरा। ओय बच्चे लोग, सर्वांनी व्यवस्थित विजयी विश्व तिरंगा प्यारा
महाराष्ट्र, धन्यवाद. A few moments later. छोटे से छोटे फंक्शन के लिए परेशानी होती है, हालांकि इतनी बड़ी जगह नहीं थी, बट स्टिल हमने सोचा कि छोटा सा प्ले जोन जैसा या बच्चों का या लेडीज लोग का जो मीटिंग्स होती है उसके लिए, क्योंकि अभी क्या होता है सब लोग नीचे बैठते थे चेयर डाल के, जो अच्छा नहीं लगता है किसी को भी, तो हम लोग ने कोशिश की छोटा सा प्ले रूम या लेडीज लोग को अगर मीटिंग करनी है या किसी भी चीज के लिए यूज किया जा सकता है. इसके कोई चार्जेस नहीं है, फ्री ऑफ कॉस्ट. थोड़े से रूल्स एंड रेगुलेशन मेंटेन करने की जरूरत है, इसलिए मैं आप सबको अपडेट कर रहा हूँ. संजय भाई, धनंजय भाई एंड बाकी सब लोग रात को बैठ के 19 बजे तक हम लोग ने कंप्लीट किया, ताकि आप लोगों के लिए आज प्रेजेंट कर पाएं. आप चाबी नीचे वॉचमैन के पास रहेगी, चाहे बच्चे हों बड़े हों, नीचे जाके एंट्री करके आप चीज ला सकते हैं. धीरे धीरे यहाँ पे बाकी चीजें आएंगी. अभी हम लोग 11 ऊपर से शिफ्ट करेंगे, बच्चे और बड़े लोग दे सकते हैं. 11 बजे का कट ऑफ टाइम रखा है, ताकि उसके बाद कोई परेशानी ना हो आजू बाजू के लोगों को. सब तरफ से बंद किया है ताकि आवाज ना आए. और इसके उद्घाटन के लिए हम लोग हमारे श्री श्री त्रिपाठी जी को आगे बुलाना चाहते हैं. आता सगळे चाललेले आहेत क्रिकेटसाठी. सो क्रिकेटच्या 6 टीम्स सिलेक्ट केलेले आहेत. तो वाटते तो कसं चढतोय बघ, जा तिथे चढ जा. A few hours later. तर आता बघा संध्याकाळचे वाजले 6:30 आणि आता मी जस्ट रेडी झालेली आहे. सो जास्त काही केलेलं नाही आहे, सिंपलच आहे. आणि आता लेडीचा हळदी कुंकूसुद्धा 5:30 का 6:30 सुरू होणार होता. आणि पूजा चालू होती पण देवांगमुळे मला खाली जाता आलं नाही, कारण त्याला झोप आलेली. मग त्याला झोप ओलं कारण ऑलरेडी मॅच होत्या, तर त्याच्यामध्ये खूप लेट झाली, यायला 3 वाजले. आणि 3:30 का 4 वाजता पूजा चालू झाली. सो आता आपण जाऊया खाली, पूजासुद्धा बघूया. जर आपल्याला आरती भेटली तर आरती घेऊ, आणि त्याचबरोबर हळदी कुंकू आणि जो बाकीचा कार्यक्रम जो काही असेल, जर मिस झाला असेल तर बॅड लक. सो आम्ही आता पटकन खाली जातो. सो माझे नेबर आहेत फ्रेंड, सो त्यांच्यासोबत. देवांकलासुद्धा आता तो उठला नाही, तर मी कधीच गेली असते 6 वाजता खाली. सो त्याच्यामुळे थोडं लेट झालं. सो चला आता त्यालासुद्धा रेडी केलं आहे, मीसुद्धा जाते. त्यामुळे अजून खूप छान वाटतोय आपला सोहळा. हळदी कुंकूचा कार्यक्रम आता लगेच सुरू होईल. तुम्हाला सगळ्यांना जागेवरती हळदी कुंकू फुल आम्ही येणार. वाण घ्यायला एकेकीने लाईनीत यायचं, आणि वाण घेतल्यावरती उखाणा घ्यायचा. हा ट्विस्ट आहे. आणि मग जर उखाणा नाही घेतला तर तुम्हाला वाण नाही मिळणार, हे कंपल्शन आहे. हा बाईकवरती उखाणा घ्यायचा आणि मग वाण घ्यायचं, आणि मग पुन्हा आपल्या जागेवरती हे करायचं. आणि मध्ये एक आपला छोटासा कार्यक्रम आहे मंगळागौरीचा. एक तुमचं सगळ्यांचं झालं ते तो कार्यक्रम सुरू करायचा आहे. व्हॉलंटिअरली आहे, सगळ्यांनी तो जॉईन करायचा आहे. खूप मजा येणार आहे. दिसते उठून
मनोजराव दिसतात सगळ्यांच्या खूपच उठून. आचार अशी निकेश रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. मला लकीली कोणी काही बोलले तरी नेहमी करतात माझी वकिली. दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस दिनेश रावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस. देवेंद्र नवांचं नाव घेते गाणेकरांची सून. Bye.
वेगाने बोलना चाहिए later. तो अब ज्यादा टाइम वेस्ट नहीं करके आज जो हम लोग का शुभ संकेत फ्री में लीक हुआ है उसकी प्राइजेस देना है और उससे पहले हमारे सोसाइटी के जितने भी सीनियर सिटीजन हैं छोटा सा फेलिसिटेशन करने का हमारा प्लान है तो एक एक करके सारे सीनियर सिटीजन उधर आ जाए स्टेज पे पहले तीन जन त्रिपाठी में नहीं आते सगळ्यात आधी सगळ्यांचे आभार मानतो मी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण सत्यनारायणची जी पूजा केलेली आहे म्हणजे ही आपली सुरुवात होती ही आपण सुरुवात केलेली आहे यापुढे कोणी कमिटी मेंबर नवीन येतील तुम्ही त्यांच्या मागे लागून ही पूजा आवर्जून करून घ्यायची सगळे बदली चेंज होणार आहेत अंतरगिरी केलेली आहे एक जोरदार टाळ त्यांच्यासाठी म्हणजे डिसिजन चांगलं घेतलेलं आहे नो वॉलला नोच दिलेला आहे आणि वाईटला वाईटच दिलेला आहे जोरात टाळ्या एक 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 या पे अंकल या पे आ कोण असेल कोणाला माहिती आहे का कोण असेल प्रेक्षक आणि जवळजवळ 5 ते 6 विकेट घेतलेले आहेत पुरस्कार करते सत्कार करे बक्षीस तिथे पण बघा उकडलेली असेल ती एकाडी नाही दोघांनी पकडलेली आहे कोण असेल आता एक तर सुशील देवरुखकर साहेब आहेत आणि निखिल राजे म्हणजे बॉल त्यांना लागला त्या झेंडी पकडलेली आहे असा खेळ होता या दोघा साठे काका त्यांना बक्षीस झाली असेल आपल्याच सोसायटी मधला मुलगा आहे नसणार बघा अथर्व कदम कदम काकांचा मुलगा मस्त छान खेळ अथर्व को दे रहे आप लोगों को बता सकते हैं कि ओपोनेंट टीम ने 28 रन बनाए थे 4 ओवर में ये लड़के ने पहले ओवर में आके 28 रन बना के मैच खत्म कर दिया ऐसे वर्मा चीज कर दी एक फोटो तो बनती यार निकालो ना रेडी तो है सत्कार करते बटाटे काका के लिए बनाए थे और सेमीफाइनल मैच में भी उसने बहुत अच्छा खेला था अराउंड 14 रन बनाए थे तो एक बार जोरदार ताली मैन ऑफ द मैच खूब चांगले खेलने ले सगत उत्कृष्ट खेल ले निखिल राजे दूसरे जाए सुमित यानी 35 रन के लिए सर्वात जास्त जाने रन के लिए ना तुम्हारा माहित नहीं कौन असतील सुरदेव वर्मा जोरात टाळा विकेट गेल्यामुळे आपली टीम गडबडली जोरात सर्वात उत्कृष्ट फलंदाजी ज्या टीमने गेलेली आहे बीट झालेले आहेत अशी टीम आता मी घोषित करत आहे कॅप्टन आहेत सुशील देवरुखकर टीमचं नाव नाही माहिती शुभसंकेत कॉम्प्लेक्स मध्ये टीम आहे देवरुखकर साहेब आहेत सुमेध डेव्हिडजी अर्णब आणि निखिल राजे याच्यामध्ये सर्वांसाठी जोरात टाळा एक मिनिट राजे मैंने समोर येऊन फोटो काढा कुठं एव्हरीबडी थँक्स सगळ्यांनी आल्याबद्दल धन्यवाद आता वाजलेले आहेत रात्रीचे 11:15 आणि आम्ही जस्ट वरती आलो सो आता फ्रेश होतो आणि
खूप दमलोय आज दिवसभर. कारण क्रिकेटच्या मॅचला सुद्धा गेलेलो, तिथे सुद्धा 2-3 तास गेले आणि त्याच्यानंतर आत्ता संध्याकाळपासून खालीच होतो. सो आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया. आय होप तुम्हाला आजचा आमच्या या पूजेचा व्लॉग आवडला असेल आणि लेडीजने सुद्धा खूप मज्जा केलेली आहे. आणि जसे तुम्ही बघितले सगळे गेम्स वगैरे, मंगळागौर वगैरे खेळले, सो खूप छान कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता. सो आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.